प्रेक्षको हो नमस्कार, मी विजया। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध डॉक्टरांशी बातचीत करत आहोत। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा जगभरामध्ये आहे आणि विशेषतः जर आपण आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे। अशामध्ये नेमकं वैद्यकीय सल्ला हा प्रेक्षकांसाठी काय असावा या संदर्भात आपण आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात बातचीत करत आहोत। आज आपल्या सोबत आहेत मॅक केअरचे डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रशांत पठारे। सर, आपलं मनपूर्वक स्वागत। सर, सध्या कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते वाढत आहेत, जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। तर लॉकडाऊन आता 3 मे पर्यंत झालेले आहे, तर यामध्ये तुम्ही कोरोना बाबतीत लोक प्रेक्षकांना सल्ला द्यायचा झाला तर काय द्याल? आता कोरोनाचं हे पॅन्डेमिक आपण सर्वच जाणतो की चायनामध्ये वुहान शहरातून सुरू होऊन हे जगभरात कसं पसरलं हे सर्वांना याची माहिती आहे। आणि भारताने ॲज अ कंट्री फार लवकर लॉकडाऊन इम्पोज करून एक फार मोठी भूमिका बजावलेली आहे आणि ज्याच्यामुळं आपण आपल्या देशातल्या केसेसचा नंबर बऱ्यापैकी कमी प्रमाणात ठेवण्यामध्ये सक्सेसफुल राहिलेलो आहोत। पंतप्रधान मोदी साहेबांनी हा लॉकडाऊन 3 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आणि ही अतिशय चांगली मूव्ह आता या स्टेजला केलेली आहे की जितकं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होईल, जितकं लोकांचं दळणवळण आणि ट्रान्सपोर्टेशन कमी राहील, तेवढा या रोगाचा ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन कमी झाल्यामुळे आकडा कमी राहील अशी अपेक्षा आहे। तर ही अतिशय चांगली भारतासारख्या देशामध्ये जिथे आरोग्य सुविधांची तशी तुटवडा आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हा एकच पर्याय आपल्या देशासमोर आहे आणि आपण त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करतोय असं मला वाटतं। यात आणखी महत्त्वाचं असं की तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन आहात, तर सध्या कोरोनाचा आणि ऑर्थोपेडिक जे तुमच्याकडे येणारे पेशंट आहेत साधारणतः ऍक्सिडेंटल पेशंट जास्त येतात, तर त्याचं प्रमाण कितपत आहे? येस, आता इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण याला ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो की एखाद्या संकटाला एखाद्या चांगल्या गोष्टीची किनार असते। तसंच ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं काही चांगल्या गोष्टी पण घडल्या आहेत। जसं आपलं सर्वांचं कौटुंबिक जो वेळ आपण देतो आहे तो वाढलेला आहे, ही जशी एक चांगली गोष्ट आहे। तशीच लोकांचं दळणवळण आणि ट्रान्सपोर्टेशन ट्रॅफिक हे कमी झाल्यामुळे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण फार कमी झालेलं आहे। तर आपल्या देशाची जी शासकीय आकडेवारी आहे त्याप्रमाणे जवळपास 1278 म्हणजे 1300 ॲक्सिडेंट्स प्रत्येक दिवशी आपल्या देशात होत आहेत आणि त्यातून रोज 405 सरासरी व्यक्तींचा मृत्यू होतो आहे। ही आपली नॅशनल शासकीय आकडेवारी आहे। त्या मानाने जर तुम्ही पाहिलं तर कोरोनाचे मृत्यू आपल्या गेल्या 2 महिन्यामध्ये काहीतरी 370 आसपास काहीतरी मृत्यू झालेले आहेत आणि ट्रॅफिकमुळे ॲक्सिडेंटमुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागतो। याच्यामध्ये एकतर आपल्या देशाची लोकसंख्या हा एक मोठा भाग आहे आणि एक ट्रॅफिकची शिस्त आपल्याकडे आपले नागरिक पाळताना दिसत नाहीत आणि ह्याचं फार मोठी किंमत आपण एक मनुष्य जीवाच्या माध्यमातून आपण पे करतो आहोत। ऑलरेडी 405 मृत्यू प्रत्येक दिवशी ह्या देशामध्ये एनिवेज ॲक्सिडेंट्समुळे होत होते, तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढेही लोकांनी जाणीव जागृत ठेवून की रहदारीची शिस्त पाळणे, वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर करणे ह्या गोष्टी आपण नेहमी ऐकायचो, पण आज लॉकडाऊनमुळे आपल्याला याचे खरंच फायदे करत आहेत की खरंच जर ट्रॅफिक कमी झाली तर हे एवढे मृत्यू आपण टाळू शकतो। प्रेक्षक हो, महत्वाची गोष्ट आहे की कोरोनामुळे जवळपास 2 महिन्यामध्ये 371 जवळपास बळी गेलेत, मात्र दर दिवसाला 405 आकडा हा मृत्यूचा असतो। फक्त अपघातामध्ये जर आपण कोरोनाबाबत जर इतकी काळजी घेतो तर अपघातांबाबत देखील काळजी घेतली पाहिजे। जर आपला जीव इतका मोलाचा आहे तर प्रत्येक गोष्टीबाबत आपण संवेदनशील होणं गरजेचं आहे। आणखी महत्त्वाचं की ज्यावेळेस तुम्ही हाडांची सर्जरी करता, सध्या आपण पाहिलं की डोळे असेल, कान, नाक, घसा असेल, आत्ताच आमच्याकडे डेंटल हॉस्पिटलचे देखील डॉक्टर येऊन गेले, त्यांना देखील बंद केले, तर मग सध्या तुमच्या हॉस्पिटलवर याचा कसा परिणाम होतोय? लॉकडाऊनमुळे आणि या गोष्टीमुळे आपण प्लॅन्ड सर्जरीज ज्या आहेत ज्याला आम्ही इलेक्टिव्ह सर्जरीज म्हणतो त्या सध्या थांबवलेल्या आहेत। त्यामुळं मणक्याचे ऑपरेशन्स असतील, स्पोर्ट्स इंजुरीज असतील, जॉईंट रिप्लेसमेंटचे ऑपरेशन असतील, ह्या सर्व आता मागे पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हॉस्पिटलवरती ह्या केसेसचा सध्या ताण कमी केलेला आहे। तसे गव्हर्नमेंटचे डायरेक्टिव्ज आहेत की प्लॅन्ड सर्जरीज करू नयेत, कारण की आपण सर्वजण कोरोनाचे पेशंट वाढतील आणि त्यांच्यासाठी बेड रिझर्व ठेवण्यात यावेत या दिशेने काम करतो आहोत। सर्व शासकीय यंत्रणा म्हणा किंवा IMAच्या माध्यमातून डॉक्टर्स, प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्ससुद्धा याची काळजी घेत आहेत की आपले जास्तीत जास्त बेड रिकामे राहिले पाहिजेत, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि ह्या पेशंटचा नंबर जर वाढला तर आपल्याला त्या पेशंटची काळजी घेता येईल। या
अशा वातावरणामध्ये जेव्हा की हॉस्पिटल हा एक हॉटस्पॉट आहे जिथं जाऊन इन्फेक्शनचे रिस्क वाढते, इन्फेक्शनचा धोका वाढतो, अशा ठिकाणी इलेक्टिव्ह सर्जरी म्हणा किंवा इतर दुसऱ्या ज्या गोष्टी थांबू शकतात त्यासाठी लोकांनी जाणं टाळलं पाहिजे आणि या सर्जरीज अवॉइड केल्या पाहिजेत या कालावधीमध्ये। लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा गोष्टी सुरळीत होतील त्यावेळेस या गोष्टींचा विचार करता येईल, पण आत्ता सर्वात महत्त्वाची ही जी नॅशनल इमर्जन्सी आपल्यासमोर आहे त्या दृष्टीने विचार करताना सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे की कारणास विरहित हॉस्पिटलला जाणं टाळलं पाहिजे। आत्ता यात असं मी सांगू शकेल की जेव्हा की सर्व यंत्रणा याच्यात अडकलेली आहे कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये, अशा वेळेस एखाद्या पेशंटचा जर अकस्मात ॲक्सिडेंट झाला तर हा व्यवस्थेवरती यंत्रणेवरती वाढीव ताण टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। जसं की आपल्याला पाहिजे दातांमुळे देखील डॉक्टरांना धोका होऊ शकतो, तसं हाडांची सर्जरी वगैरे करताना कोरोनाचा धोका हा डॉक्टरांना आहे? येस डेफिनेटली, कारण की जिथे पॉवर ड्रिल्स किंवा पॉवर टूल्स वापरले जातात जसे डेंटल काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ज्याच्यामुळे खूप बारीक कण उडतात वातावरणामध्ये ज्याला एरोसोल्स आणि ज्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो, तसं ऑर्थोपेडिकमध्ये पण आहे। मी पॉवर टूल्स यूज करतो बोन ड्रिल करण्यासाठी, बोन कट करण्यासाठी, आणि हे हाय स्पीड मुव्हिंग ऑब्जेक्ट्स जे आहेत त्यातले पेशंटचं ब्लड आणि इतर गोष्टी उडून हा धोका ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरला आणि त्याच्या आजूबाजूच्या सपोर्टिंग टीमला डेफिनेटली यामध्ये आहे। हॉस्पिटलमधील जे स्टाफ आहे त्यांची कशा पद्धतीने काळजी घेतली? तर आता पीपीईज आपण वापरतो आहोत, पीपीईजचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही ऑटोक्लेव केलेले गाऊन्स, कॅप, मास्क आणि आय प्रोटेक्शन गॉगल्स हे वापरायला आमच्या सगळ्या स्टाफला सांगतो आहोत, आणि प्रत्येकाला हँड हायजीन मेंटेन कसं करायचं, ज्या ठिकाणी आपण हात नाही लावायला पाहिजे जेणे म्हणजे जिन्याचा रेलिंग असेल, लिफ्टची बटन्स असतील, जिथं सर्वांचा स्पर्श होतो अशा ठिकाणी तो स्पर्श कसा टाळता येईल याला आम्ही फोमाइट्स म्हणतो। फोमाइट्सशी जेवढा कमी कॉन्टॅक्ट येईल ही काळजी प्रत्येक हेल्थकेअर वर्करने घ्यायला पाहिजे, याचं आम्ही ट्रेनिंग पण आमच्या स्टाफला देत आहोत। जिल्ह्यावर आणखी एक मोठं संकट आहे, कोरोना बरोबर सारीचे पेशंट जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत, खरं तर आणखी असे ग्रामीण भागातील लोक आहे की त्यांना हे सारी काय हेही माहिती नाही। सारी म्हणजे सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, म्हणजे हा कुठल्याही कारणामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर व्हायरसेसमुळे सुद्धा होऊ शकतो, आणि सध्या प्रशासनाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या महिन्यामध्ये हे रुग्णांची संख्या सारीच्या बरीच वाढू शकते आणि आकडे हजारांमध्ये आहेत। मी सगळ्यांची काळजी वाढू इच्छित नाही, पण सर्वांनी सतर्कता ठेवली पाहिजे आणि ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग, हँड हायजीन आणि लॉकडाऊन आपण जास्तीत जास्त पाळू तेवढा हा नंबर आटोक्यात आपल्याला आणता येईल, आणि हे नंबर्स जेव्हा वाढतील त्या दिशेने आता गव्हर्नमेंटचे पण डायरेक्टिव्ह येत आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा सहभाग पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये कसा घेता येईल याबद्दल IMAची आणि प्रशासनाची चर्चा याबाबत चालू आहे। सध्या जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर जरी नसली तरी चिंताजनक नक्की आहे आणि 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। तुम्ही अनेक डॉक्टर्स म्हणजे पेशंटच्या तुम्ही कंटिन्यू संपर्कात असतात, तर त्या सगळ्या लोकांसाठी तुम्ही शेवटचं आवाहन काय करा? हेच आवाहन आहे की जितकं होऊ शकेल लॉकडाऊनचं पालन करा, स्ट्रिक्टली पालन करा। हा वेळ कुटुंबासमवेत घालण्यासाठी पुन्हा अशी संधी मिळणार नाही आणि यंत्रणांवरती ताण वाढेल, त्यामुळं ॲक्सिडेंट्स आणि या गोष्टी जितक्या आपण कमी करू शकू त्याबाबतीत जी आपण खबरदारी घेऊ शकू, ट्रॅव्हलिंग आपण कमीच केलेलं आहे पण तरी ॲक्सिडेंट्स आणि इजा आपल्या कमी होऊ शकतील याची प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे। प्रेक्षक हो, सध्याची परिस्थिती अशी आहे की तुमचा जीव हा फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे, आपल्यासाठी रात्रंदिवस डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, सफाई कर्मचारी असतील, प्रत्येक जण रस्त्यावर आहे, पण सध्या आपला जीव वाचवणं फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे। तुम्ही घरात राहिलं तर प्रशासनाचे हात बळकट होऊ शकतोय आणि तरच आपण कोरोनाशी फाईट करू शकतो। आपल्यासोबत होते ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रशांत पठारे। सर धन्यवाद, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला। आपण अशाच पद्धतीने पुढच्या भागामध्ये वेगळ्या डॉक्टरांशी बातचीत करणार आहोत, मात्र आरोग्याचा पासवर्ड या कार्यक्रमात सध्या वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News 24 सह्याद्री। धन्यवाद। ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी News 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।